आपण असे ओरडत असतो की अरे मराठी सिनेमा मध्ये काय आहे, हल्ली चांगले विषयच येत नाही, तेच काय बघायचं. मग हा सिनेमा बघा. जर इतर भाषेचे लोक आपला चित्रपट उचलून घेतायत तर मराठी भाषिक लोकांनी ते केलंच पाहिजे. मी जेवढं सांगते त्याच्याहूनही परच काही हा चित्रपट आपल्याला सांगतो. तुम्ही जर इमोशनल असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहा. नमस्कार, मी पायल नाईक, नाईक पायल सेज मध्ये तुमचं स्वागत करते. एकदा काय झालं, हा एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे. या सिनेमाचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच आहे. हा जो विषय आहे तो खूप संवेदनशील विषय आहे आणि त्याला हाताळणं जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये. ते सलील कुलकर्णीने इतकं छान पद्धतीने पडद्यावर मांडलेलं आहे. प्रथमतः तर त्याचं कौतुक आहे. लहान मुलांचं भावविश्व जे असतं ते खूप असं गोंधळलेलं असतं. म्हणजे किड्यामधून फुलपाखरू कसं येतं, हे असंच का, ते तसंच का, असे बारीक बारीक प्रश्न ते आपल्याला विचारत असतात. मग आता ह्याच्या आईला कोण सांगणार, हे असं का झालं, असे खूप सारे प्रश्न विचारतात. आणि मग पालकांना गोंधळायला होतं, त्यांच्या मुलांना सांगायचं काही नक्की की याचं काय उत्तर द्यायचं काहीच नसतं. पण कसं वागावं आणि कसं वागू नये हे आपल्या मुलांना कसं समजवता तुम्ही, हे खूप महत्वाचं असतं. कुठल्या पद्धतीने ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवता, हीच गोष्ट आपल्याला सलील कुलकर्णीने चित्रपटामध्ये समजावलेली आहे. दिग्दर्शन, लेखन, पटकथा, संवाद सगळं काही त्याचं आहे आणि त्याचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मात्र आपला आहे, सर्वसामान्य माणसाचा आहे. कलाकारांबद्दल बोलायचं ना तर इतके छान छान कलाकार आहेत त्याच्यामध्ये. आणि बाप कलाकार असा तो म्हणजे सुमित राघवन. हृदय स्पर्शी त्याचा अभिनय इतका खरा होता, खरा आहे की त्याच्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतील. दुसरं म्हणजे तो छोटा मुलगा जो चित्रपटामध्ये आहे त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. इतक्या लहान वयामध्ये त्यांनी इतका प्रगल्भ असा अभिनय केलेला आहे. लहान मुलं जी आहेत ना ती आपल्या आई वडिलांचं अनुकरण करत असतात, तसाच आपला जो लहान चिंतन आहे तो आपल्या बाबांचं अनुकरण करतो. पण त्याचा बाबा जो आहे तो जगा वेगळा आहे आणि तो त्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ती एका गोष्टीतूनच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि एक जी गोष्ट त्याचा बाबा त्याला दाखवतो, सांगतो, ती गोष्ट त्याला आवडली, पटली की त्याच्यातलं तात्पर्य जे आहे त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचंय हे चिंतनला आपोआप कळतं. हेच तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा होतं. त्यांना गोष्ट आवडली की त्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय, पुढे आपल्याला कसं वागायचंय हे त्यांना कळतं. आणि हेच हा चित्रपट आपल्याला सांगतो. चित्रपटाबद्दल मी जास्त बोलणार नाही कथेबद्दल, कारण मग त्याचा मूळ हेतूच हरवून जाईल. त्यामुळे मी तुम्हाला चित्रपट बघायची रिक्वेस्ट करते, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या मुलांना आवडेल अशीच आहे. स्पेशली लहान मुलांना कसं हाताळायचं हे याच्यातून दाखवण्यात. आता तुम्ही म्हणाल ही सारखी सारखी तेच काय सांगते, पण नाही, मी जेवढं सांगते त्याच्याहूनही परच काही हा चित्रपट आपल्याला सांगतो. कलाकारांसोबतच चित्रपटाच्या फ्रेम ज्या आहेत त्या उत्कृष्ट आहेत. एकामागे एकाला एक फ्रेम ज्या जोडलेल्या आहेत. सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे. पटकथा त्याहूनही सुंदर आहे. नाव ठेवायला अशी एकही जागा ठेवलेली नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी जर सोडल्या तर चित्रपटातली प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये गुंफली गेलेली आहे. आणि चित्रपटातली गाणी जी आहेत ती अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी आहेत. तुम्ही जर इमोशनल असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहा. एका फ्रेम मध्ये तर एक बाप आपल्या मुलाला टॅब वरती बघतोय आणि तो जो टॅब आहे तो त्याच्या बापाच्या हातामध्ये आहे. म्हणजे तीन पिढ्यांचं जे अंतर आहे ते तीन पिढ्यांचं अंतर पटकन आपल्याला जाणवतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. हा खूप अवघड विषय अत्यंत सोप्या आणि छान पद्धतीने पडद्यावर मांडला गेलेला आहे. म्हणजे धांगडधिंगा आपण नेहमीच बघायला जातो, पण काहीतरी वेगळं आणि इतका छान विषय आणि उत्कृष्ट चित्रपट हा मराठी माणसाने पाहायला गेलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा गेलो होतो चित्रपट बघायला तेव्हा आमच्या शेजारीनं एक गुजराती बाई बसली होती थिएटरमध्ये आणि मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदाच की मराठी चित्रपटाला गुजराती का, म्हणजे मला कळलं नाही. तर त्यांना मराठी कळत होतं. त्या बाई ज्या होत्या त्या त्यांच्या लहान मुलीला सुद्धा चित्रपट दाखवतात.
आपल्याला घेऊन आले होते आणि मोस्टली जे होते ती लहान लहान मुलं होती आणि त्यांचे आई वडील होते, आजी आजोबा होते. तर आपण संपूर्ण फॅमिली सोबत एखादा चित्रपट पाहू शकतो असा हा चित्रपट आहे. आणि जर इतर भाषेचे लोक आपला चित्रपट उचलून धरतायत तर मराठी भाषिक लोकांनी ते केलंच पाहिजे. आणि म्हणूनच हा चित्रपट आपण पाहायलाच हवा. प्राईम टाइमला चित्रपट कुठे लागतच नाहीये, शोधून शोधून तो चित्रपट पाहावा लागतोय. बाकीचे जे चित्रपट आहेत त्यांना शो टाइम्स दिले गेलेले आहेत, पण एकदा काय झालं सारखा इतका उत्कृष्ट चित्रपट असूनही त्याचे टायमिंग्स खूप कमी आहेत शोचे. जोपर्यंत आपण मराठी चित्रपटाबद्दल आस्था बाळगणार नाही, जोपर्यंत आपण त्यांना पाठिंबा देणार नाही, तोपर्यंत अशा विषयाचे चित्रपट जे आहेत ते सारखे सारखे बनणार नाही. माझा या चित्रपटाचा एक्सपिरियन्स हा खूप सुंदर होता. या आधी मी असा चित्रपट कधीही पाहिला नाही हे मी मान्य करते. आणि ह्या चित्रपटाला माझ्याकडून 4.5 स्टार्स आहेत. अँड इट्स अ रिक्वेस्ट पुन्हा एकदा की खरंच हा चित्रपट पाहायला जा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, शब्बा खैर, थँक्यू.